कुठं गेले का अहमद दरवाजा लावून? बाबर कुठं गेलं रे? बाबर कुठं गेले? आई अरे बाहेर कुठं जाऊन बसत का ना आई? अरे इकडं नाही, अरे कुठं तुम्ही वर का? हो बाबर अरे हे बाई घरात काय आहे? कोण झोपेले का मरेल काय माहिती? काहीतरी झालं बाबरे. अरे तुम्ही काय दरवाजा लावून कुठं जात राहता का रे? अरे ते मरे मेलं का झोपलंय पाय ना? हे बाबरे मिलाय ना घाबर जवळ नको जा, जवळ नको जा आई, जवळ नको जाऊ. काय कुठं घायल रक्त? अरे गळ्याला रक्तय, त्या माशी बसते तिच्या नाकावर तरी हालत नाही. अरे बापरे मी लय घाबरलो रे. अरे पण कस काय मिली अशा अचानक? कोणतरी मारलं असेल. अरे कोण मारणार? कोण काहीतरी असेल. अरे ते बाय तिच्यात कोणी दुश्मन असेल बर का? लय ना डेंजर रे. मला घाम पाय किती किती घाम आला. मी लय घाबरलो. ते पुढे थांबा बरं काय करा वाशे तर पाय ना. काय तू म्हणणार काय करीत गेला जाऊ ना सारखी? हे करायचं नाकाला हात लावून पाय श्वास घेतो का गचळा आणि काही करीत पाय बरं नाकाला हात लावून थांब ना. तू तू सरक मागवे नाही. अरे नाकातून ना हवा सुद्धा येत नाही. गेली मेली वाटते पण मेली कुस काय मला ते समजा ना. पडली काय लागलं बिगला असं पडते काहीतरी कोणीतरी काहीतरी काम केलंय तिचं बरं का? कोणतरी लई डेंजर दिला. माशी बसली तरी ती हालचाल करी नाही बाई दिसली का? ताण दिला आता आपल्याला. अरे ताण दिला पण मला घाबरलो ना मी यायला आठ मिनिटं किंवा रक्त साडीवर सगळं नको उठेल ते चायला गेल्या देण्याची बरी मेली तर मेली ते चायला खात नाही. कोण पडाय कोण तिच्या जाताना वर जातो माहितीये का खाली? अरे तुम्ही तर जात्यावर पण इळ मेला असताना अटक येऊन. हा ना रे लईच बेकार रे ते बाय कशी झोपली बाय तुझ्या. हा ना आता हिचं कस काय करायचं विल्हेवाट? आता आपण धरून बाय तिकडे औषध फेकून देऊ तिला. कोण? आपण धरून फेकून आपल्या घरात ठेवायची का ती वाशी? मी एक टक्का आहे रे आपल्या एवढ्या नाही जमणार तिला खड्डा खाणावा लागल. खड्डा खाणून पुरवलं ना ती परत येईल. मग काय करायचं तिला? अग्नि डागत यावं जाळावं लागल. आईला मग आता मी एकटा कस काय रे? कोणतरी येऊ दे तसं राहू दे इला तवारी. चला बाहेर चला. ए दरवाजा घेर तू बाहेर चाल नको इला थांबू. बरं झालं मेलं तिच्या आईला त्याचे कोणतरी आलं का मला जोडीला मग आपण त्याच हे करू. नाही दरवाजा लावून घे नको थांबूच नको दरवाजा लावून घे कडी लावून घे ती आता काय उठायची नाही. त्या बाय पसरली बाय कशी पसरली बाय ना कशी एकदम समजोपली.